श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो पिठोरी अमावस्या ही जवळ आलेली आहे या अमावस्याच्या दिवशी काही गोष्टी आहेत त्या आपण चुकूनही खाल्ल्या नाही पाहिजे कुणी कितीही आग्रह केला तरी या गोष्टी चुकूनही खाऊ नका जर तुम्ही खाल्ल्या तर त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावे लागेल कधी कधी काय होते आपल्या घरामध्ये अचानक कोणीतरी आजारी पडते अमावस्याजवळ आली की कोणीतरी आजारी पडते किंवा अमावस्या होऊन गेली की आजारी पडते किंवा घरात चिडचिडपणा किंवा घरामध्ये वादविवाद भांडणी क्लेश होत असतात तर या गोष्टींचे कारण हेच आहे अगोदरच्या काळामध्ये या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये घडायच्या पण आत्ताच्या काळामध्ये या गोष्टी जास्त घडत नाही पण कुठे ना कुठे या गोष्टी घडणे चालूच आहे फक्त या गोष्टी कशा घडतात का घडतात याचे कारण आपल्याला कळत नाही घरामध्ये अचानक कोणी आजारी पडते किंवा काहीतरी होते नक्की काय होते ते आपल्याला देखील कळत नाही आपण दवाखाना पण करतो सर्व काही करून बघतो पण त्याचं आपल्याला काही कारण कळत नाही मग अमावस्याच्या दिवशी आपण हा एक पदार्थ चुकूनही खाऊ नका की जो पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या घरामध्ये अडीअडचणी तयार होतील व आजारपण देखील सुरू होईल तर जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अमावस्याच्या दिवशी आपण स्नान केल्यानंतर आपल्या घरातील काही ज्या अडीअडचणीच्या चा गोष्टी असतील अडगळीच्या गोष्टी असतील त्या गोष्टी आपण पहिल्यांदा घराबाहेर काढल्या पाहिजे तसेच आपण या दिवशी घराची स्वच्छता केली पाहिजे या दिवशी आपण आपली फुर्ची ही मीठ तसेच पिवळी मोहरी हळद आणि गोमूत्र टाकूनही स्वच्छ केली पाहिजे हे सर्व टाकून फरची स्वच्छ केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही दूर होईल तसेच घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश देखील होणार नाही आपल्या घरामध्ये भरपूर व्यक्ती हे येऊन जात असतात म्हणजे आपले शेजारो पाजारी किंवा नातेवाईक देखील आपल्या घरा घरामध्ये येऊन जात असतात अशा कोणत्याच व्यक्तीचा आपल्या घरामध्ये नकारात्मक प्रभाव जो पडलेला असतो तो दूर होण्यासाठी आपण पिवळी मोहरी मीठ हळद आणि गोमूत्र टाकून फरची ही आमावसेच्या दिवशी पुसलीच पाहिजे तुम्ही प्रत्येक आमावसेला अशा पद्धतीने फरची पुसत जा बघा तुमच्या घरामधील आजारपण अडीअडचणी या नक्कीच दूर होतील तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे मग आपण हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचं लेपन हे उंबरठ्यावर जरूर करावं यामुळे आपल्या घरावरती कोणत्या पण वाईट शक्तीचा प्रभाव हा पडणार नाही आणि जरी पण तो पडला तर तो प्रभाव आपल्या घराच्या आतमध्ये येणार नाही ना या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यावी प्रत्येक अमावस्येला तुम्ही या गोष्टी करत अमावसेला दिवशी आपण जे काही अन्न तयार करतो अगदी साधी भाजी असली तरी पण चालेल त्यातील काही भाग आपण आपल्या द्यायचा आहे म्हणजे त्यातील काही भाग आपण कावळा तसेच कुत्रा यांना खायला द्यायचा आहे त्यामुळे पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो व तो जो घास आहे तो पूर्वजांपर्यंत पोहोचतो असे देखील म्हणतात जर तुम्हाला या दिवशी काळा कुत्रा जर कुठे भेटला तर त्याला हा घास जरूर द्यावा याने पूर्वज आपल्याला नक्की चांगले आशीर्वाद देतील मोसेच्या दिवशी आपल्या दारात जर कोणी भिकारी आला तर त्या भिकाऱ्याला तसेच पाठवायचे नाही म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्या किंवा तुम्ही एखादी वस्तू देखील दान करू शकता पण तो व्यक्ती तसाच जाता कामा नाही जर तो व्यक्ती एक तसाच गेला तर आपल्याला त्याचे पुण्य हे भेटत नाही उलट असा व्यक्ती आपल्याला शाप देऊन जातो तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा की मौस्याच्या दिवशी कोणी काही आले मागायला म्हणजे भिकारी असो तर त्याला खाण्याची एखादी वस्तू ही जरूर द्यावी अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडणे वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी मग अगदी छोटी मुले असो त्यामध्ये भांडणं होणार नाही याची काळजी घ्या किंवा पती पत्नी असो त्यांनी देखील एकमेकांमध्ये भांडण हे करू नये कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू बोलत असते आपण जसे बोलतो तसेच प्रत्येक गोष्ट ही घडत असते वास्तू प्रत्येक वेळेस तथास्तू म्हणत असते त्यामुळे घरात नेहमी सकारात्मकतेनेच बोला हो मला हे पाहिजे आणि हे होणारच आहे किंवा एखादी गोष्ट पाहिजे असेल की माझे घर होणारच आहे तर तुम्ही तसेच म्हणत राहा बघा तुमचे घर हे लवकरात लवकर होईल कारण की वास्तू ही तथास्तू म्हणत असते आपण जर निगेटिव्ह बोललो तर त्या गोष्टी आपल्याबाबत घडत असतात त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह बोला बघा सर्व काही व्यवस्थितच होईल अमावस्येच्या दिवशी आपल्याला जे काही उपाय करणे शक्य आहे तसेच देवताची जी सेवा करणे शक्य आहे ती जरूर आणि आवर्जून करावी अमावसेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार नारळ खडीसाकर ठेवून मान सन्मान करावा अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर शेंदुराने त्रिशूल काढून नारळ उतारा हा जरूर करावा यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीच बाधा ही होत नाही आणि जर एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी बाधा झालेली असेल तर ती बाधा देखील दूर होती या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चे दूध दह्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पित केल्याचे विशेष महत्त्व आहे तसेच या दिवशी प्रभू श्री विष्णू मंदिरात पिवळ्या रंगाचे ध्वज अर्पित करावे याने सर्व कष्ट दूर होतील आणि जीवनात सर्व शुभ घटित होईल घर दुकान ऑफिस कारखाना यांना असोला नारळ गोरक्षचिंच किंवा कोहळा जरूर बांधावे यामुळे आपल्या दुकानाला ऑफिसला वाईट नजर ही लागत नाही तसेच या मोसेच्या दिवशी आपण महादेवांची पूजा ही देखील के जरूर केली पाहिजे महादेवाची पूजा केल्यानंतर शिवगायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्येह महादेवाय च धीमई तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जरूर जप करावा तुम्हाला जर हा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ देखील लावून देऊ शकता आणि तो देखील ऐकू शकता पण तुम्ही किमान एकशे आठ वेळा हा जप जरूर करावा हा उपाय जर केला तर पितृदोष हा जरूर दूर होतो आणि कुंडलीतील सर्व ग्रहदोष देखील दूर होतात अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडास मुळास पाणी आणि दूध अर्पण करावे तसेच आपण जानवे देखील अर्पण करा तेलाचा दिवा लावावा त्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप जरूर करावा तुम्हाला जर एकशे आठ वेळा जप करणे शक्य असेल तर एकशे आठ देखील जप करू शकता पिंपळ्याच्या झाडाभोवती तुम्ही प्रदक्षिणा घालाव्या या उपायाने पितृदोष दूर होतो आणि पूर्वज देखील प्रसन्न होतात आणि आपल्याला ते शुभ आशीर्वाद देतात जेव्हा आपल्या पूर्वजांचा आपल्यावरती आशीर्वाद असेल तेव्हा आपण कोणते पण काम अगदी सहजपणे करू शकतो व आपल्या कामामध्ये कोणतेच अडथळे येत नाही तसेच या मौसेला आपल्याला एक गोष्ट चुकूनही खायची नाही ते म्हणजे सफेद पदार्थ आपल्याला खायचा नाही मग ती पांढरी मिठाईच्या स्वरूपात देखील तुम्ही एखादी व्यक्ती तुम्हाला देऊ शकते तर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पांढरी मिठाई जरी दिली किंवा पांढरी कोणती पण वस्तू असो तुम्हाला आमावसेच्या रात्री जर खायला दिली तर तुम्ही चुकूनही खाऊ नका तुम्ही अगदी तुमच्या घरामधील छोटे मुलं असतील किंवा मोठे मुले असतील त्यांना पण सांगू ठेवा जर आमोसेच्या रात्री जर कोणी असे काही खायला दिले तर ते चुकूनही खाऊ नका जर तुम्ही ते खाले तर त्याचे आपल्यावरतीच वाईट परिणाम होतील तुम्ही अनपेक्षितपणे सुद्धा ही वस्तू खाऊ नका आणि कोणी जर दिली तर हातातसुद्धा घेऊ नका कारण की याचे वाईट परिणाम हे आपल्यावरतीच होणार आहे आणि तुम्ही छोट्या मुलांना विशेष करून सांगून ठेवा कारण की भरपूर अशा व्यक्ती असतात की ज्यांना असे वाटते की आपले चांगले होऊ नये त्या व्यक्ती असे करत असतात त्यांना आपले चांगले होऊ नये असे वाटते किंवा त्यांना काही वाईट करणे शक्य नसेल तर ते अशा गोष्टींचा अवलंब हे जरूर करतात मग व्यक्ती आपले शेजारी पाजारी असो किंवा नातेवाईक असो अशा व्यक्ती या या गोष्टी करत असतात त्यामुळे तुम्ही गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या आणि अमावस्येच्या रात्री जर तुम्हाला असे कोणी काही खायला दिले तर चुकूनही खाऊ नका अमावस्याच्या दिवशी शक्यतो कुठे बाहेर जायचे टाळा यामुळे या गोष्टी अजिबात देखील घडणार नाही तसेच तुम्ही जर घरीच असाल तर घरीच या गोष्टींची नक्की काळजी घ्यावी अमावस्याच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करा त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा या मंत्राचा जप करताना भोलेनाथांना एकवीस मदार आणि आग फुले अर्पण करा यासोबतच बेलपत्र धतुरा दूध दही यांनी भगवान शिवशंकरांची पूजा ही जरूर करावी अमावस्येच्या दिवशी आपल्याला जेवढी होईल तेवढी पूजा आपण ही केलीच पाहिजे अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा त्या दिव्यात लाल रंगाची वाद घाला आणि त्यात केशर टाका असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मी कृपेने माणसाला धन समृद्धी देखील देखील मिळते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद